नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरो डॉलर बाजार याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर युरो डॉलर बाजार म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते आहेत, किंवा युरो डॉलर बाजार नेमकं कशाला म्हणायचं, त्याचा कशाशी संबंधित आहे, किंवा युरो डॉलर बाजार म्हणजे देशाबाहेरचा का देशामधला डॉलर, या सगळ्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेमध्ये युरो डॉलर बाजार हा मोठा बाजार, म्हणजे त्याचं विस्तृत असं आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे मोठा बाजार असून, हा 1960 दशकामध्ये, लक्षात घ्या, हा 1960 दशकामध्ये अस्तित्वात आला. म्हणजे युरोपियन बँकांमध्ये असलेल्या डॉलर चलनातील ह्या काय आहेत, ठेवी आहेत, त्यालाच आपण युरो डॉलर बाजार असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये व्याख्या आपण पाहूया. तर पहिली व्याख्या अशी आहे की युरो डॉलर म्हणजे अमेरिकेच्या बाहेरील युरोपियन बँकांमध्ये असलेल्या अमेरिकन डॉलर ठेवी, म्हणजेच युरो डॉलर बाजार होय. दुसरी व्याख्या अशी सांगितली आहे की युरो डॉलर बाजार म्हणजे अमेरिकन डॉलरचा त्या देशाबाहेरील केला जाणारा व्यवहार, म्हणजेच काय, युरो डॉलर बाजार. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की युरो डॉलर बाजार हा युरोपमध्ये असून तो अमेरिकन डॉलर व्यवहाराशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. लक्षात आलं? आता युरो डॉलर बाजाराची जी काही विस्तृत स्वरूप येण्यासाठी जी काही कारणे आहेत, ती कारणे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर तत्पूर्वी युरो डॉलर म्हणजे अमेरिकेच्या बाहेरील म्हणजे बँकांमध्ये असलेला जो काही अमेरिकन ठेवी, म्हणजे युरो डॉलर हा युरोपियन बँकांमध्ये असलेल्या डॉलर चलनामधील काय होत्या, काय आहेत, ठेवी आहेत. आता आपल्याला हे लक्षात आलं म्हणजे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, युरो डॉलर बाजार. आता युरोपमध्ये असून हा जो बाजार आहे तो युरोपमध्ये आहे, आणि युरोपमध्ये असून तो अमेरिकन डॉलर व्यवहाराशी काय आहे, संबंधित आहे. म्हणजे युरो डॉलर बाजाराची जी काही प्रगती आहे, ती प्रगती 1960 बघा वेगाने झाली. याचं कारण काय की युरो डॉलर बाजाराच्या विकासाला जे अनेक घटक कारणीभूत आहेत. आता पहिला घटक आपण म्हणजे कारणीभूत असल्याला भाऊया की दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक युरोपीय राष्ट्र हे मध्यस्थानी त्यांच्या पुनर्वसनासाठीची जी काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारी त्या परिस्थितीमध्ये अमेरिकेनं काय केलं, ती परिस्थितीत स्वीकारली. कारण अमेरिका त्यावेळी काय केली की अमेरिकासुद्धा त्यावेळी आर्थिकदृष्ट्या प्रबळ राज्य होतं, आणि युरोपमधील राष्ट्र हे पुनर्वसन करण्यासाठी अमेरिकेनं काय केली, दिलेली आर्थिक मदत मोठी असल्यानं युरोपियन राष्ट्रामध्ये डॉलरचा पुरवठा वाढून युरोपियन बँकांमध्ये डॉलरमधील ठेवी काय झाल्या, वाढल्या. आता दुसरं कारण सांगू शकतो की 1950 सुमाराचा विचार केला तर भांडवलशाही आणि समाजवादी राष्ट्र हे वैमनस्य वाढल्यामुळं त्यांच्यामध्ये, म्हणजे युद्ध किंवा शीतयुद्ध म्हणा, वैमनस्य म्हणा, हे शीतयुद्ध काय झालं, वाढल्यामुळं त्याचा परिणाम काय झाला की समाजवादी राष्ट्रातील नागरिकांनी त्यांच्या अमेरिकेतील ठेवी बुडतील या भीतीनं काय केलं, त्या ठेवी काढून घेतल्या आणि त्या अमेरिकेच्या बाहेर युरोपियन बँकांमध्ये ठेवला. त्यालाच युरो डॉलर बाजार असं, म्हणजे त्याच्या व्यवहाराला युरो डॉलर बाजार असं म्हटलं जातं. त्यालाच एक महत्त्वाचं कारणीभूत कारण आहे. नंतर आणखी एक सांगता येईल की युरो डॉलर बाजाराची 1960 जे वेगाने प्रगती झाली, त्याचं कारण काय की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह सिस्टीममध्ये, FRS अमेरिकन फेडरल रिझर्व्ह सिस्टीममध्ये काय केलं, अमेरिकेची जी ही जी म्हणजे FRS कुठली, फेडरल रिझर्व्ह सिस्टीम, ही जी काय FRS अमेरिकेची केंद्रीय बँक म्हणून होती, ती केंद्रीय बँक ही जी काय म्हणजे FRS या सिस्टीमनं केलेले जे काही नियम आहेत, या नियमानुसार अमेरिकेनं काय केलं, बँकांनी 30 दिवसापर्यंतच काय केली, मुदत ठेवींना व्याज न देण्याचा कायदा अमेरिकेमध्ये केला गेला. लक्षात आलं, कुठली बँक, फेडरल रिझर्व्ह सिस्टीम, ही जी काही केंद्रीय बँक आहे अमेरिकेची, तिनं काय केलं, व्याज न देण्याचा कायदा अमेरिकेत केला. आणि त्याचवेळी अमेरिकेच्या बाहेर
जे लहान आणि मध्यम मुदतीच्या ठेवींसाठी व्याजदर चांगले असल्यामुळे अमेरिकेतील लोकांनी काय केलं, आपल्याकडील ज्या काही गरजेपेक्षा जास्त असलेले जे डॉलर आहेत ते डॉलर अमेरिकेच्या बाहेर, बघा लक्षात घ्या, अमेरिकेच्या बाहेर युरोपियन बँकांमध्ये ठेवून अधिक व्याजदराचा फायदा घेतला. त्यामुळे काय केलं, जास्तीत जास्त ठेवी युरोपियन राष्ट्रामध्ये ह्या डॉलरच्या दिसू लागल्या. त्यालाच आपण जो काही व्यवहार आहे, जो काही विनिमय आहे, ते आपण तिथं काय केलं, युरो डॉलर बाजार असं म्हणू लागलो. म्हणजे ही जी काही युरो डॉलर बाजाराची वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्येसुद्धा इथं आपल्याला लक्षात येतात. तर आपण थोडक्यात वैशिष्ट्ये पाहूया. तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की युरो डॉलर बाजारामध्ये हा चलन बाजार म्हणजे खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय अल्पकालीन काय आहे, नाणे बाजार आहे. नंतर दुसरं, हा म्हणजे बाजार सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त असतो, लक्षात आलं. नंतर हा बाजार स्पर्धात्मक असतो, म्हणजे युरो डॉलर बाजार हा काय असतो, स्पर्धात्मक असतो. नंतर विशेषतः बघा, या बाजारामध्ये अमेरिकन डॉलरची उपलब्धता युरो डॉलर बाजारच्या द्वारे केली जाते, हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य इथं मानलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही वैशिष्ट्ये आपण इथं पाहिलेले आहेत. तर या युरो डॉलर बाजाराचं स्वरूप आहे, ते स्वरूप आपण थोडक्यात पाहूया. तर युरो डॉलर बाजाराचं जे काही स्वरूप आहे, आता म्हणजे पहिलं पॉईंट वाईज आपण सांगण्याचा प्रयत्न करूया की कोणत्याही देशाचं नियंत्रण नाही. बघा, कोणत्याही देशाचं नियंत्रण नाही, म्हणजे युरो डॉलर बाजारावर कोणत्याही देशाचं नियंत्रण नसते किंवा नाही, असा हा एक अभूतपूर्व बाजार आहे. म्हणजे इंग्रजांच्या अमेरिकेतील ठेवींवर ब्रिटिश सरकार काय करतं, नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि त्यामुळं काय होतं की या बाजाराचा खूप विस्तार किंवा खूप म्हणजे त्याची व्याप्ती स्वरूप पसरलेलं आहे. नंतर अल्पकालीन व्यवहार, आता अल्पकालीन व्यवहार या बाजारामध्ये अल्पकालीन ठेवींचं जे काही व्यवहार आहे ते व्यवहार होतात. म्हणजे कर्ज हे अल्प मुदतीसाठी असतात आणि ही मुदत 3 महिन्याची सुद्धा असू शकते. नंतर ठोक बाजार, आता ठोक बाजार म्हणजे युरो डॉलर बाजारचा ठोक बाजार असेही म्हटलं जातं. अशा बाजारामध्ये एका व्यवहाराचं जे मोल आहे, तर मोल किमान बघा 10 लाख डॉलर्स इतकं असू शकतं. नंतर अतिशय संवेदनशील बाजार म्हणून सुद्धा इथं कशा पद्धतीनं त्याचा म्हणजे स्वरूप आहे बघा, की या बाजाराची उलाढाल मोठी असते आणि त्याचप्रमाणे काय होतं की अशा बाजारामध्ये स्पर्धासुद्धा काय असते, खूप मोठी असते. कार्यक्षमता, व्याप्ती, स्पर्धा आणि यामुळं काय होतं की संवेदन क्षमता ही कामाची असू शकते. अशा पद्धतीने इथं अतिशय संवेदनशील बाजार म्हणूनसुद्धा युरो बाजार, सॉरी युरो डॉलर बाजाराला ओळखलं जातं. नंतर हा बाजार केवळ युरोपुरताच मर्यादित त्याचा वापर केला जातो. म्हणजे जे काय हा बाजार काय केला जातो की केवळ युरोपुरताच मर्यादित त्याचा वापर केला जातो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो की अमेरिकेचा डॉलर आणि युरो म्हणजे युरो डॉलर बाजार असं म्हटलं जातं, असं ओळखलं जातं, लक्षात आलं. आता युरो डॉलर बाजाराची जी काही व्याप्ती आहे, ती व्याप्ती आपण थोडक्यात सांगूया की साधारणपणे बघा की युरो डॉलर बाजार ही एक वित्तीय स्वरूपात काय असते, मत्ता असून त्याचे नामनिर्देशन हे अमेरिकन डॉलरप्रमाणे असतात. परंतु याचा वापर काय की केवळ युरोपुरताच मर्यादित स्वरूपात केला जातो. म्हणजे युरो डॉलर बाजारपेठेची जी व्याप्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि युरो डॉलर विनिमय हे युरोपियन नाणे बाजाराबरोबरच अन्य देशात सुद्धा विनिमयासाठी वापरले जाते. आता आशियाई डॉलर बाजारपेठामध्ये सुद्धा युरो डॉलरचा वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीनं युरो डॉलरचे स्वरूप आपण आणि व्याप्ती हे पाहिलेले आहे. नंतर आता बघा की युरो डॉलर बाजाराचे फायदे काय आहेत. तर पहिला फायदा असा आहे की परकीय व्यवहारास वित्तपुरवठा करण्याचं कार्य हे बाजार म्हणजे युरो डॉलर बाजार करत असल्यानं परकीय व्यापाराच्या विस्तारास या बाजाराचा हातभार लागलेला आहे. नंतर दुसरं, युरो डॉलर बाजारामध्ये ठेवींवर अधिक व्याज परंतु कर्जावर व्याजदर नाही, अशा पद्धतीनं म्हणजे
व्याज देऊनही काय केलं युरो डॉलर बाजारात ठेवींवर अधिक व्याज दिलं जातं. मात्र ठेवीवर अधिक व्याज देऊनसुद्धा त्या प्रमाणामध्ये कर्जावर काय केलं जातं, अधिक व्याजदर आकारला जात नाही. नंतर या बाजारामुळं बघा की म्हणजे व्यापारासाठी आवश्यक असलेले डॉलर कमी दरानं काय केलं जातं, कर्जाने घेता येणे शक्य झाले आहे. नंतर चौथा मुद्दा असा आहे की राखीव निधीमध्ये वाढ. तर ज्या चलनविषयक सत्तांकडे राखीव निधी अपुरा आहे, ज्यांना अशा निधींमध्ये वाढ करणं किंवा युरो डॉलर बाजारामध्ये शक्य झालं आहे, कारण काय की अशा चलन सत्ता युरो डॉलर जे काय कर्ज घेऊन आपल्या राखीव निधीमध्ये काय करतात, वाढ करू शकतात. नंतर गुंतवणूक वाढीस मदत. आता युरो डॉलर बाजारामध्ये गुंतवणूक वाढीस मदत झाली हे आपल्याला माहीतच आहे. नंतर या बाजारामुळं आणखी काय होऊ शकलं की व्यवहारामधील जी तूट आहे ती तूट दुरुस्त करता येते. याचं कारण काय की ज्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये तूट झालेली असते बघा, की असे देश युरो डॉलर बाजारातून कर्ज घेऊन तूट भरून काढू शकतात. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं ह्या युरो डॉलर बाजाराचे जे काही फायदे आहेत किंवा गुण आहेत हे गुण आपण इथं चर्चले आहेत. नंतर युरो डॉलर बाजारात वेगवेगळे म्हणजे त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, व्याप्ती कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण इथं पाहिलेले आहे. तर आपण इथं युरो डॉलर बाजाराचे जे फायदे आहेत त्याच्या विरुद्ध आपण तोटेसुद्धा सहन करू शकतो. म्हणजे फायदे काय की हे तुम्हाला मी आत्ता सांगितलेलंच आहे. तर तोटे म्हणजे मध्यस्थांचा अभाव असतो, वैयक्तिक प्रभावाचा किंवा वैयक्तिक जो काही अभाव आहे तो सुद्धा अभाव असतो, किंवा योग्य जो नफा आहे तो नफासुद्धा इथं काय केलेला असतो आपल्याला इथं लक्षात येतो. हे झालं फायद्यामध्ये. म्हणजे हस्तांतरणाचा खर्च कमी किंवा 24 तास व्यवहार, नंतर ह्या युरो डॉलर बाजारचा की नंतर विनिमय व्यवहारामध्ये जी सहजता आहे ती सहजतासुद्धा उपलब्ध होते. नंतर मध्यस्थांचा जो अभाव आहे हे एकमेव काय आहे युरो डॉलर बाजाराचा काय आहे म्हणजे फायदा किंवा तोटा हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं युरो डॉलर बाजाराच्या ज्या स्वरूप आहे, व्याप्ती आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये आहेत हे आपण इथं पाहिलेले आहे. त्याच्या व्याख्या काय आहेत हे पाहिलेलं आहे, त्याचं ओरिजिन काय आहे, युरो डॉलर बाजार कशाशी संबंधित आहे हे सुद्धा आपण इथं पाहिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथंच थांबूया. सो थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन पॉईंटचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.